सीमा आणि हे मैं विजय का चाचा, आइए ना प्लीज। काय विजयला आपण त्याला कोणी मारलं आणि का? तुला दुःख झालेलं दिसत नाही। दुःख झालं ना, दुःख झालंय मला आणि जे झालं ते फार वाईट झालं। तुम्ही दोघं होतात ना फार्म हाऊस वर त्याच्या बरोबर? आम्ही नाही, म्हणजे सीमा पण विचारत होती पण आम्ही नव्हतो। कमाल आहे, त्याने तर तुमचीच नाव घेतली होती। पण नाही खरंच, म्हणजे आम्हाला पण तोच प्रश्न पडला हो। आम्हाला वाटतं कदाचित आम्ही त्याचे चांगले मित्र असू म्हणून। पोलीस फार्म हाऊसचा पत्ता विचारत होते, म्हटलं ठरव पहिले मैं बात करतो मग बघू। आपण फार्म हाऊसचा पत्ता कशाला? आम्ही तिकडे गेलोच नाही तर कशाला? आणि तिकडे गेलोच नाही तर पोलीस पण कशाला जातील तिकडे? नाही विशाल, अरे विशाल नाही काका, ते विजयची बातमी ऐकून तो थोडा घाबरला हो। मी तुम्हाला देतो ना पत्ता, पत्त्याचा काय प्रॉब्लेम नाही, पत्ता तुम्ही द्या पोलिसांना। पण माझं म्हणणं काय आहे की पोलिसांचं काम पोलिसांनाच करू द्या। आ गया पत्ता। थैंक्स पेन। बाय सीमा। बाय। अरे तू कशाला दिला फार्मचा पत्ता त्याने? तू तुला काय 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 होत नाही रे। काय तू फार एक विचारू काय? विचारा ना। च्युइंगम खायची सवय कधीपासून लागली? काही आठवत नाही का? नाही काय नाही सहज विजय सांगायचं आहे सवयीबद्दल म्हणून विचारलं। शशांक मला या काकाचं ना काय खरं दिसत नाही, तुला सांगतोय। मला त्याचा काकाच वाटत नाही, त्या डोळ्यातलं दुःख बघितलं केवढं खोटं होतं ते। आणि ऍक्च्युली ना मी विजयच्या काकाला भेटलोय, हा विजयचा काकाच नाही। शशांक शशांक बास सगळं बास झालं आहे, आपण ह्या कॅसेट बिसेट ना सगळं सगळं पोलिसाला देऊन टाकूया, बास झालं आहे। अरे उद्याला परवा पोलीस येणार नाही तिकडे ना, आपण बास झालं, बास झालं आहे। हे फोटो पेपरात फोटो प्रसिद्धी हे सगळं खोटं आहे, हे बघ पोलिसांना सांगूया। तुला नाही जमणार ना, तुला नाही जमणार का? मी सांगतो पोलिसांना, मी सांगू पोलिसांना, मी सांगतो पोलिसांना, मी जातो। तुला जमणार नसेल ना मी करतो, पण बास झालं। लवकर टेन्शन घेतोस रे तू? हा वेळा पोलिसांकडे जायचं आहे ना आपल्याला। चल आपण दोघं जाऊ। एक काम कर ना, तू व्हिडिओ कॅमेरा घे बरोबर। चलो